राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसाचं शिबिर पार पडलं. कालपासूनच सगळे कार्यकर्ते संभ्रमात होते की साहेब येणार की नाही, आणि साहेब आले. थेट इस्पितळातनं निघून हेलिकॉप्टरमध्ये बसून साहेब शिबिरात आले, शिबिरात बोलले, परत निघाले आणि जाऊन परत इस्पितळात ऍडमिट झाले. 2004 साली जेव्हा त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा इथला भाग कापला होता, इथनं रक्त वाहत होतं, इथनं लाळ वाहत होती. अशाही परिस्थितीत नागपूर आणि विदर्भामध्ये 47-48 डिग्री टेम्परेचर असताना डॉक्टरांच्या विरोधाला न जुमानता ते प्रचाराला गेल्याची आज मला आजही आठवते. आपल्या चेहऱ्यावरती छोटासा पिंपल आलं तरी आपण लागून घरी बसतो. हा माणूस किती गांभीर्याने घेतो आपल्यावरची जबाबदारी. मी गेलो नाही तर कार्यकर्ते नाराज होतील. जो जोश आणि ऊर्जा उत्पन्न व्हायला हवी आहे ती कदाचित होणार नाही, त्यामुळे मला गेलंच पाहिजे ही जी त्यांची ताकद होती, विलपावर होती, ती त्यांना शेल्टर घेऊन आली. राजकारण हा टाइमपासचा भाग नाही, तो खूप गांभीर्याने घेऊन 365 दिवस 24 तास करावं लागतं हे त्यांनी दाखवलं. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत, त्याला आव्हान म्हणून स्वीकारत, त्याची दिशा बदलत आपल्या दिशेवर आणून त्याच दिशेवरनं मार्गक्रमण करत त्याच्यावर विजय प्राप्त करायचा, तर प्रतिकूल परिस्थितीला बाजूला करून आपला विजय करून घ्यायचा, हे शरद पवारांचा स्थायी स्वभाव आहे. आणि आज त्यांनी तेच दाखवलं. परिस्थिती कितीही गंभीर असो, परिस्थिती कितीही प्रतिकूल असेल, महाराष्ट्राचा हा सह्याद्री, महाराष्ट्राचा योद्धा कुठल्याही आव्हानांना तोंड देऊन लढायला तयार असतो हे आज परत एकदा शरद पवारांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं.